दोघांची बाकी भाजप हायकमांडला ताकद कमी करण्याचं कारण काय फडणवीसांपेक्षा गडकरींनी केंद्रात पेरलं ते जमेना तर फडणवीसांना काय जमू देतील फडणवीस महाराष्ट्रात स्ट्रॉंग तरी केंद्राची पायरी चढवायची भाजपला गरज काय शिंदेना इशाऱ्यावर ठेवण्यासाठी फडणवीस नावाचा अडथळा दूर केला जातो नेमकं आहे का नितीन गडकरी केंद्रामध्ये नितीन गडकरींचं नेतृत्व मोठं होऊ दिलं जात नाही त्याला कारण म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून नितीन गडकरी यांची क्रेज महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये जबरदस्त आहे आणि नितीन गडकरी भावी पंतप्रधान असतील असं वारंवार बोललं जातं पण असं काही घडत नाहीये कारण म्हणजे नितीन गडकरींची ताकद कमी केली जाते त्यांना केलं अशा चर्चा होत असतात वारंवार एकच त्यांच्याकडे जातं ना काय तर बऱ्याचशा भाजपच्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांना सरळ सरळ नरेंद्र मोदी इग्नोर करताना दिसतात शहा इग्नोर करताना दिसतात आणि त्यामुळेच नितीन गडकरी यांना मोदी आणि शहा हे मोठे होऊ देत नाहीये का असा प्रश्न निर्माण होतो एवढंच काय तर राज्यामध्ये जे भाजप अल्वेज बॉस आहे असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा ताकद कमी केली जाते आणि ताकद ही हायकमांडकडूनच कमी केली जाते असं बोललं जात आहे आता त्यामध्ये भरीच भर म्हणजे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन नेतृत्व करण्याचा सल्ला दिला शिरसाट यांनी मीडिया समोरच हा सल्ला दिला शिरसाट यांच्या या सल्ल्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळातून उमटत आहे यावरून विरोधकांनी आता गट आणि भाजपला चांगलंच घेरलंय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर एकशे पाच आमदार निवडून आणणाऱ्या फडणवीसांवर भाजपनं अन्याय केल्याचं म्हणत फडणवीस यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंय तर फडणवीस यांचा हरकाम्या करून त्यांची लायकी काढल्याची टीका ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली दैनिक सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस त्यांची कॅपॅसिटी शिंदे गटाची विधानं आणि अजित पवार त्यासोबतच भाजपला लागलेले मुख्यमंत्रीपदाचे वेद यावरून जोरदार हल्ला करण्यात आला संजय शिरसाट यांच्या विधानावरून तर सामनातून शिंदे गटाच्या अक्षरशः चिंधड्या उडवण्यात आलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांची कॅपॅसिटी असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले त्यानंतर त्यांना कॅपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून लायकी काढली हे बरं नाही अशी टीका दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली पण प्रश्न असा निर्माण होतो खरोखरच देवेंद्र फडणवीसांची ताकद भाजप कमी करताय का एकीकडे तर महाराष्ट्रातील कोणतीही महत्वाची फाईल देवेंद्र फडणवीस यांनी बघितल्याशिवाय पुढे पास होत नाही याचा अर्थ असा की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर आहेत पण देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल हे अशा बातम्या येतात दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देऊन अजित पवारांच्या सोबत आलेल्या आमदारांना मंत्रीपद देऊन जे काही देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील नेते आहेत त्यांचं काहींचं मंत्रीपद रखडून देवेंद्र फडणवीसांची एका प्रकारे गोची केल्याचं दिसून येतं दुसरीकडे म्हणजे दोन हजार चोवीसचं होणारे इलेक्शन एकीकडे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढवायचे तर मग भाजपाचा किंवा महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल असे अनेकसे प्रश्न आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना पुन्हा चान्स मुख्यमंत्री होण्याचा मिळतो की नाही हेही पाहणं गरजेचं आहे की काहीतरी हातावर साखर द्यायची म्हणून केंद्रात या तिकडे खासदार व्हा आणि तिकडेच तुम्हाला मंत्रीपद देतो असं काही घडणार आहे का पाहणं ही महत्वाचं आहे पण तुम्हाला काय वाटतं केंद्रात गडकरी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांची खरंच भाजपा हायकमांड गोची करण्याचा प्रयत्न करतोय का कमेंट करा मुद्दा विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक